किताबी ज्ञान के साथ बच्चों के भीतर छुपे हुनर को आयाम देने के मकसद से हर वर्ष की भांति इस बार भी पूर्व महापौर सुधाकर सोनावणे के नेतृत्व में रबाले स्थित छत्रपति शाहू महाराज विद्यालय एवं कांशीराम हिंदी विद्यालय द्वारा संयुक्त रूप से परिवर्तन महोत्सव 2018 का आयोजन किया गया, जहां पूर्व मंत्री गणेश नाइक, महापौर जयवंत सुतार, आयुक्त डॉक्टर एन रामास्वामी सहित स्थायी समिति सभापति शुभांगी पाटिल, सभागृह नेता रविंद्र इथापे, नगर सेविका रंजना सोनावणे, गणेश म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चौहान सहित शिक्षक, छात्र एवं अभिभावक हजारों की संख्या में उपस्थित थे। इस दौरान मान्यवरों के हाथों परिवर्तन महोत्सव इस हास्य लिखित पुस्तिका का विमोचन भी सम्पन्न हुआ। खास बात तो ये रही कि यहाँ शहर की निजी और कॉन्वेंट स्कूलों के मुकाबले मनपा स्कूल के छात्रों ने इस वार्षिक स्नेह सम्मेलन में एक से बढ़कर एक प्रस्तुति देकर सभी को मंत्रमुग्ध कर दिया। इतना ही नहीं तो इस पूरे महोत्सव का आयोजन किसी अंतर्राष्ट्रीय महोत्सव से कम नहीं था।
इसी की सराहना पूर्व मंत्री गणेश नाइक और आयुक्त डॉक्टर एन रामा स्वामी ने की। नगर पालिकेच्या राजश्री शाहू छत्रपती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सुंदर करून महाराष्ट्राची परंपरा या ठिकाणी लोकांना दाखवलीच, परंतु त्याच्यातून स्वच्छतेचं एक संदेश दिला गेला की इतकी छोटी छोटी लहान मुलंसुद्धा सर्वेक्षणाच्या मध्ये ते सहभागी झाले, स्वच्छ भारत अभियानाच्या मध्ये ते एकूण एकरूप झालेले आहेत। आणि त्यांनी सांगितले आम्ही तर नाहीच, आमचे आई वडील शेजारी पाजारी सगळे आम्ही एकत्र आहोत। आणि महापौरांनी सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मुलांना एक प्रकारचा धडाच दिला, त्यांची शिकवण घेतली, त्यांना त्या माध्यमातून किती ज्ञान अवगत आहे त्याची सुद्धा चाचणी घेतली। आणि निश्चितपणे चांगला सुधाकर सोनावणे रंजना सोनावणे यांच्या माध्यमातून या शाळेमध्ये अतिशय चांगल्या गोष्टी घडत आहेत, या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान। आपल्या मुले कुठल्या कार्यक्रमामध्ये किंवा कुठल्या प्रोग्राममध्ये कोणापेक्षाही कमी नाही आहे, कुठल्या खाजगी शाळा असेल, कुठल्याही तुम्ही कोणासोबत तुलना केली तरी आपल्या मुले कुठे कमी पडत नाही। आणि हा जवळपास एक दीड तास मी हा कार्यक्रम बघितले, म्हणजे एवढं चांगला थीम, एक सोसायटीमध्ये जो काही महत्त्वाचा प्रश्न असेल, बेटी बचाओ कार्यक्रम असेल, जलसंधारणाचे असेल, इतर कुठल्या महत्त्वाकांक्षी हा प्रश्न आहे सोसायटीमध्ये, हा सर्व थीम त्यांनी घेतलेला आहे। आपण बघितले असेल तर हा एवढं कॅम्पेनिंग पण हा आपले स्वतः मुलं करतात, कुठले एखाद्या इंग्लिश मिडियम स्कूल असेल, मोठा स्कूल असेल, त्याच्यापेक्षा आपले मुलं कुठे कमी नाही आहे। आणि एक चांगला थीम आणि एक चांगला एक नवीन पिढी हा निर्माण होतो आहे ह्या स्कूलमधून, म्हणून मला खूप आनंद आहे। अजूनही हा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेण्यासाठी आताच मी आता अनाऊन्स केले तसं आपण हा प्रत्येक स्कूलमध्ये होणाऱ्या असं कार्यक्रमाच्या पूर्ण कॉर्पोरेशनच्या स्तरावर एक इंटर स्कूल म्हणजे सर्व आपल्या नगरपालिका कॉर्पोरेशनचं स्कूल मिळून असे एक कार्यक्रम पण नक्की आम्ही घेणार आहोत। आणि या स्नेहसंमेलनासाठी आम्ही काही प्रमाणात निधी देत असतो, त्याच्यापेक्षाही अजून जास्त लागत असेल वाढवून देणार आहोत। आणि एक अत्यंत चांगला कार्यक्रम इथे झालेला आहे, मला खूप आनंद आहे। वही पूर्व महापौर सुधाकर सोनावणेने महोत्सव के आयोजन पर प्रकाश टाला। नंतर शाळा आमची सुरू झाली 16 जून 2006 साली, परंतु तेव्हापासून आजपर्यंत आम्ही 26 जानेवारीलाच या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन छोट्या खाली झेंडाबंधन झालं की करायचो, परंतु ह्यावर्षी आम्ही ठरवलं की दोन्ही शाळांचं मिळून एकत्रितपणे वार्षिक स्नेहसंमेलन करायचं। खऱ्या अर्थाने ह्या आम्ही 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये किती मोठा पल्ला गाठलेला आहे, मग शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा सामाजिक असेल, आमच्यामध्ये काय परिवर्तन झालेलं आहे। आणि त्यामुळे आम्ही एकत्रितपणे एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी प्लॅन केला आणि त्या कार्यक्रमाला आम्ही या ठिकाणी नाव दिलं परिवर्तन स्नेहसंमेलन। परिवर्तन म्हणजे काय? शिक्षणातून समृद्धीकडे, कारण शिक्षणाशिवाय तुम्हाला समृद्धी येऊ शकत नाही। आणि हा मॅसेज या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्याचं ठरवलं। स्वच्छ भारत अभियान सुरू आहे, बेटी बचाओ अभियान सुरू आहे, पाणी बचाओ अभियान सुरू आहे, हे सगळे अभियान आम्ही सामाजिक संदेशाच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र आणण्याचा विचार केला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी तुमच्या समोर सादर केला। मला स्वतःला देखील असं वाटत नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा ग्रँड शो होईल। आदरणीय नाईक साहेबांनी याचं कौतुक केलं, आदरणीय महापौरांनी कौतुक केलं आणि आदरणीय आयुक्त साहेबांनी देखील कौतुक केलं। हा सगळा आमच्या जीवनातला आनंद जो आहे, हा आनंद स्वर्गीय सुनील सोने पालिका आयुक्त यांच्यामुळे आहे, कारण त्या व्यक्तीने या ठिकाणी हा भूखंड आमच्याकडे हस्तांतरित झाला की झाला नाही हे न पाहता या ठिकाणी जिथे जागती माणसं या ठिकाणी किडी मुंगीसारखी या ठिकाणी मरताना दिसत आहेत, त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, स्वच्छतेचा अभाव आहे, या सगळ्यांना जर मूळ मार्गामध्ये आणायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून त्यांनी ही शाहू महाराज विद्यालय बनवून दिले। आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करत या ठिकाणच्या सभागृहाला आदरणीय सुनील सोनी सभागृह असं नामकरण मी माझ्या महापौरपदाच्या काळामध्ये करून घेतलं। आपण पाहिलं की त्यांचा स्टॅच्यू देखील या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी स्टेजच्या समोर ठेवलेला आहे की हा संपूर्ण जगाला कळू देत की या ठिकाणची ब्युरोक्रेसी जरी चुकीची वागत असली तरी देखील काही ब्युरोक्रेट चांगले आहेत की जे समाजाच्या शेवटच्या घटकाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यासाठीच त्यांची नेमणूक केलेली आहे। आणि ही कृतज्ञता आज आम्ही सुनील सोनी साहेबांना व्यक्त केलेली आहे आणि त्यांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाहिली। ब्यूरो इनपुट ईडब्ल्यू नेटवर्क।